नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरंतर असे खूप मोजकेच कलाकार असतात की ज्यांना एखाद्या अजरामर कलाकृतीचा भाग होण्याची संधी मिळते, आणि त्याहूनही दुर्मिळ कलाकार असे असतात की जे त्या संधीचं सोनं करतात. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे यांच्या वराड निघाले लंडनलाची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी संदीप पाठकच्या खांद्यावरती आली, आणि तो अगदी उत्तमरित्या समर्थपणे ही जबाबदारी पेलतोय, सांभाळतोय. खरंतर संदीप आपल्या कट्ट्यावरती आले, आणि संदीपचं हे सगळंच लंडनचं वराड आपण सगळ्यांनी पाहिलं की यावेळेला वारीमध्ये जाऊन पोहोचलेलं होतं. वारीचा संदीपचा अनुभव कसा होता, वराड करताना त्याला काय काय अनुभव येतात, आणि वराडातली काही मंडळी त्याला वारीमध्ये भेटली का, ते सगळे अनुभव कसे होते, आपल्याला सारं काही संदीपकडनं जाणून घ्यायचं आहे. आपण कट्ट्याला सुरुवात करूया. संदीप, तुझं खूप खूप स्वागत. संदीप, सगळ्यांनाच प्रश्न आहे जो आत्ता ज्ञानदाने विचारला की वारीमध्ये नेमकं तुला काय वराडातले कोणी भेटले का, काय तुझा अनुभव होता. कारण माझ्यासाठी तू ज्या पद्धतीनं तू आणि गुरु आणि सिद्धेश तुम्ही ज्या पद्धतीनं वारी कव्हर केली तर सगळ्यांनाच आनंद देणारा असा तो सगळा अनुभव होता. तर वराडातलं एखादं कॅरेक्टर जर त्यांच्याशी वारीबद्दल बोलेल, त्यांना काही विचारेल, तर काय विचारेल आणि कसं बोलेल? काय गुरु, गेलता कॉलेजमध्ये? अरे बाप रे, तू तर भलताच काळा झाला. लय गोर लेकरू होत, काळ उंडून आलं ग माय, डोळे पण पिवळे झालेत, थकले लेकरू वारी करू करू, खूप चालला कर बाबा. रमला कुठे ग कान्हा, माही तिने सांजाला न्या ग कुठे ग. तुझ्या दृष्टीनं सगळ्यात लक्षात राहावा संस्मरणीय असा अनुभव कोणता होता? मी तुम्हाला आठवत असेल तर त्या राहुटीमध्ये ते आम्ही असं ठरवलं होतं की फक्त वारी, वारकरी, पालखी एवढंच आपण किंवा दिंड्या एवढंच आपण शूट नको करूया की मागे जे चालतं किंवा वारकरी काय जेवतात, कुठे राहतात, तर तिथे आपण जाऊन शूट करूया. तर तेव्हा मी सगळ्या महिलांमध्ये बसलेलो असताना तिथे एक आजी होती फार छान, तर तिच्याशी मी बोलतं गेलं, तिला गप्पा मारल्या, आणि शूटिंग जेव्हा ते संपलं आमचं तर तेव्हा मग तिने निघताना माझी दृष्ट काढली आणि मला असं केलं. म्हणजे ते जे आहे ना, ते मी खूप अनुभवलं, जे मी खूप खूप दिवसामध्ये मिस करत होतो की मला असं वाटलं की माझीच आजी जणू काही माझ्या प्रयोगाला आली आहे आणि ती माझी दृष्ट काढते. तर ती शूटिंग संपल्यानंतर तिने माझी दृष्ट काढली. तर हे जे आहे, किंवा एका मावशीने मला स्वतःच्या हाताने तिनं भरवलं मला, तर तेच तो जे आपलेपण आहे, ते जे प्रेम आहे, कारण ते इतकं नितळ प्रेम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे, काही त्यांना माझ्याकडनं काही हवं आहे असंही नाही आहे. तर पण माझ्यासाठी ते तुला ओळखणारे होते सगळेजण? मोठ्या प्रमाणात ओळखणारे होते, पण अशा ठिकाणच्याही महिला होत्या की ज्या मला ओळखत नव्हत्या, परंतु त्यांना बोलतं केल्यानंतर की बाबा काय ग आजी तुलाही सुंदर दिसायली हा, का लाजती तू, मग त्याच्यानंतर मग तिला म्हणजे तिला ते आवडायचं, मी तिची काय थोडीशी चेष्टा मस्करी म्हणा किंवा जे काही आहे ते, आणि ते मला ते करत असताना त्यातनं काय 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 सुचत होतं. म्हणजे मी गेलो संदीप पाठक म्हणून आणि आलो माऊली म्हणून असं. बरेच वर्षापासून माझी इच्छा होती वारी करण्याची, कारण मी ज्या भागातून आलो त्या भागातली लोकं खूप मोठ्या प्रमाणात वारीला जातात, परंतु ती इच्छा अपूर्ण राहिली होती, ती आपल्यामार्फत ती पूर्ण झाली. तर वारी हा एक इतका मोठा अनुभव माझ्यासाठी मिळालेला आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं मला या वारीमध्ये भेटली, आणि मी आमच्या इंडस्ट्रीत काम करत असताना अभिनेता म्हणून मी स्वतःला ग्रूम करत होतो, पण वारीत गेल्यानंतर मी माणूस म्हणून स्वतःला अजून जास्त ग्रूम केलं आणि मी डेव्हलप झालो असं मला खूप वाटतं. आणि तिथल्या तिथे मला काही काही गोष्टी सुचायच्या की मी असं एक बाई होती साधारण 50-55 तिने एक छोटं काळं दोऱ्याचं साधं मंगळसूत्र तेवढंच घातलं आणि एवढं छान तिला कुंकू होतं आणि ती इतकी छान लाजत होती की तिला प्रश्न विचारल्यावर किंवा काय, तर मला तिथल्या तीच सुचलं, म्हणलं हे बघा ही जी मावशी आहे माझी, तिच्या अंगावर एकही दागिना नाही, साधं मंगळसूत्र आहे, पण हिच्याकडचा दागिना कुठला आहे, लाजणं, म्हणजे स्त्रीचा जो दागिना आहे तो लाजणं, तो हिच्याकडे, त्याच्यामुळे ही सुंदर दिसते. ते तिथल्या तिथे मला सुचायचं. तुझ्यात असे कुठले प्रमुख बदल झाले की जे जाणवण्यासारखे तुला सुद्धा आणि घरच्यांना सुद्धा? मी ज्या भागातून आलेलो आहे
कसं होतं की आपण नाटकाचा प्रयोग असेल तेवढ्यापुरता प्रयोग करतो, लोकांना भेटतो आणि आपल्या घरी येतो किंवा शूटिंगच्या वेळेस, परंतु त्यांच्यामध्ये राहणं जे आहे त्या त्या लोकांमध्ये तिथे मिसळून त्यांच्यासोबत राहणं, तर मला कुठेतरी माझ्या बालपणाची आठवण आली आणि थोडंसं या इंडस्ट्रीत राहून जे आपण थोडासा ग्लॅमर आणि ह्या वलयामध्ये असतो, तर तिथे मी थोडासा अजून जास्त मी जमिनीवर येण्याचा प्रयत्न करतो आहे, पण वारीमुळे अजून मी जमिनीवर आलो. तू असा उल्लेख केलास एक दोनदा की मी ज्या भागातून आलेलो आहे, म्हणजे कुठला भाग? मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे. माजलगाव नावाचं जे गाव आहे तिथलं आहे मी. तिथे मी लहानाचा मोठा झालो, शिक्षण माझं सगळं माजलगावात झालं, बालवाडीपासून ते बारावीपर्यंत. आणि बारावीनंतर मी औरंगाबाद नाटकाचं शिक्षण, मग पुण्यात नाटकाचं शिक्षण आणि मग मी मुंबई. त्यामुळे माजलगाव किंवा बीड हा तसा दुष्काळी भाग आहे आणि अजूनही आहे. आणि आमच्या भागात रेल्वे नाही आहे, त्यामुळे अजूनच आम्ही काय म्हणूया त्याला तशा अर्थाने मागासलेले आहोत की रेल्वे अजून आमच्याकडे पोहोचलेली नाही आहे. त्याच्यामुळे खूप उशिरा मी रेल्वे बघितली आणि 10वीनंतर मी समुद्र बघितला. समुद्र बघितल्यावर त्या भागात मी त्यावेळेस मी अजून जास्त माजलगाव स्टाईलचं बोलायचो. त्यामुळे जेव्हा मी मुंबईत समुद्र बघितलं, नरीमन पडलो, तेव्हा मी म्हणलो आबा बाबा काय पाणी राव. नजर जाईल तिथपर्यंत पाणी आहे. आणि मग बीड माजलगाव किंवा मराठवाडा म्हणलं आणि त्याचं आपल्या सिनेसृष्टी म्हणलं की मकरंद आणि त्यांनी ती फेमस केलेली मराठवाडी बोलण्याची लकब ढंग, तो कधी कधी आमच्या बोलण्यात बऱ्याच जणांचा येतो आणि कुठे विचारतात सहज की तुम्ही कुठले आहात, तर तू तशी स्टाईल कंटिन्यू का नाही केलीस तशी? का तुला वाटलं होतं की तसा काही शिक्का घेऊन नको जायचा, तू पुन्हा तू एकदम ऑलमोस्ट शुद्धच्या जवळपास जाणारं बोलतोस? हां नाही, काय त्याचं कारण असं आहे की मी त्या भागातला जरी असलो तरी माझ्या घरामध्ये मराठी वातावरण चांगलं होतं. म्हणजे माझे वडील मराठीचे प्राध्यापक होते, आई प्राध्यापिका होती आणि माझ्या घरामध्ये मी लहानपणापासून अनेक साहित्यिक संगीत क्षेत्राशी रिलेटेड लोक, अनेक चांगले चांगले वक्ते हे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्यामुळे तसं थोडंफार माझं प्रमाण मराठी आहे आणि बरं आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी की मला माझ्या भागातला जो लहेजा आहे, जी भाषा आहे, ती पोचवायचीच आहे. म्हणजे त्यात काही लाज नाही की नाही आमच्या भागातली ग्रामीण आहे, पण दोन्ही बोलता आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दोन्ही प्रकारच्या सिनेमामध्ये किंवा नाटकांमध्ये, समजा व्यक्ती आणि वल्ली मी करतो आहे तर तिथे मी नारायण करतो आहे, ते पुलंचं आहे, तर तिथे तुम्हाला प्रमाण शुद्ध मराठी बोललंच पाहिजे. आणि वराड निघाले लंडनला करत असताना तुम्हाला तुमच्या भागातली जी हे आहे, शैली आहे, ती सुद्धा बोलता आली पाहिजे, या मताचा मी आहे. वारीचं एक वेगळं जग असतं, त्या जगात जात माऊली असते, धर्म माऊली असतो, आनंद माऊली असतं, दुःख माऊली असतं, ते जग आणि आता आपण जे काम करतो हे जग, या दोन्हीत काय फरक जाणवला? इथे आडनाव विचारलं जातं, तिथे आडनाव नाही विचारत. तिथे वेगवेगळ्या अनेक जातीची लोक, धर्माची लोक, वेगळ्या वेगळी भाषा असलेली लोक, ती लोक सगळी मी असं लिहिलं होतं, मी वारी डायरी सोशल मीडियाला लिहायचो, त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं की वेगवेगळ्या जाती प्रांता धर्माची लोक माऊली या छत्रीखाली एकत्र आली आहेत आणि हे खूप दुर्मिळ झालेलं आहे. म्हणून माझ्या डायरीचा शेवटसुद्धा असं मी केलं होतं की या वारीमध्ये भगवंताचं दर्शन होतं की नाही किंवा होईल की नाही मला माहीत नाही, पण माणुसकीचं दर्शन नक्कीच होतं, जे हल्ली दुर्मिळ होत चाललेलं आहे. की इतके जण प्रत्येकजण एकमेकांना, म्हणजे मी अजून एक असं लिहिलं होतं की इथे धक्का लागला तर सॉरी नाही माऊली, कुणी चहा दिला तर थँक्यू, थँक्यू नाही माऊली, कुणी मदत केली काय माऊली, कुणाच माझं नाव माऊली. सो मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आणि विठ्ठल हा कुठल्या जातीत कुठल्या धर्मात असा बांधला गेलेला नाही, कुठल्या प्रांतात वर्णामध्ये, तो सगळ्यांचा आहे. आणि माझ्या असं वारी करताना लक्षात आलं की तो वारकऱ्यांना ना खूप जवळचा आहे, म्हणजे एकेरी आहे. म्हणजे आपण आईला ए आई मला पाणी दे ना, ए आई जेवायला वाढ, तसं विठ्ठल हा त्यांच्यासाठी एकेरी आहे आपल्या वारकऱ्यांसाठी. मी म्हाताऱ्या माणसाला विचारलं 80 वर्षाचं की मग काही मागणार की नाही विठ्ठलाला, मग मागणार नाही तर काय, मी मागणार रे विठ्ठलाला, विठ्ठल म्हणून रे विठ्ठला. म्हणजे ते जे आहे त्याची सुरुवात, ए विठ्ठला ते ह्या वर्षी सुद्धा मागच्या वर्षीसारखाच पाऊस पडला पाहिजे, हा शेतकऱ्यांचं भलं कर बाबा, शेतकऱ्यांचं नुकसान नको करू, मी म्हणणार आहे विठ्ठलाला, ए विठ्ठला.
तर ते जे आहे की इतका तो हक्काचा आपला असा आहे आणि त्याच्यामुळेच तो असा एकेरी उल्लेख सगळेजण करतात की सावळ्या विठ्ठला, अरे माझ्या विठ्ठला, ए माझ्या विठ्ठला. एखाद्या पॉइंटवर असं होतं, बऱ्याच जणांना असं होतं, मीही वारी केली तेव्हाही असं वाटलं होतं की खरंच असेल आपल्या अवतीभोवती कुठेतरी विठ्ठल कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, असा काही अनुभव आला तुला? वारीमध्ये मी शूट करत असताना एक ना 90 वर्षाचा म्हातारा होता, जे आळंदीचे होते ते, मी सगळी चौकशी केली त्यांची, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक इतकं वेगळंच काहीतरी तेज होतं आणि शूटिंग संपल्यावर सुद्धा गुरु आणि सिद्धेश, मी म्हटलं त्यांना बाहेर जा आणि मी अर्धा पाऊण तास त्या माणसाशी बोलत होतो, कारण त्याचं वैशिष्ट्य त्यांचं असं होतं की ते पूर्ण असे वाकून गेले होते, कारण मागचे 4-5 वर्षापूर्वी त्यांना वारीमध्येच थोड्या ढकलाढकलीमध्ये पडले होते, बॅरिगेट्सवर पडले होते आणि त्यांचं सगळं कम्प्लीट ही हाडं मोडली होती त्यांची. पण तो माणूस कीर्तनाला उभा राहिला तर 90 वर्षाचा माणूस असा 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 ताट उभा राहतो आणि उड्या मारत मारत कीर्तन करतो, हे मला नंतर कळलं. पण जेव्हा त्या माणसाशी संवाद साधत असताना मला, मी त्यांना 10-10 असं म्हणालो की नाही, तुम्ही सामान्य माणूस नाही आहात, तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळी शक्ती आहे, त्या वाईब्स मला थोड्याफार का प्रमाणात कमी आहेत त्या येत आहेत, त्या मला कळत आहेत. पण त्यांनी फक्त हसून हे केलं आणि त्यांनी मला फोटोही काढू दिला नाही, खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी मला फोटो काढू दिला. पण त्या माणसाचं दर्शन घेतल्यावर मला असं वाटलं की नाही, ह्या माणसामध्ये काहीतरी आहे. एवढी वर्ष हा जवळपास, मी त्यांना विचारलं की किती वर्ष वारी करताय, त्यांना वारी मोजायची नसते, मोजलं की गर्व येतो. म्हणजे मी समजा मग तुम्हाला म्हणलं मी 40 वेळा केली तर मी असं सांगणार 40वी वारी 40वी, मोजायचं नाही, मोजलं की गर्व येतो, गर्व नसावा गर्व नसावा. म्हणजे ते जे काही बोलत होते ना, मी असा शूट चालू असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मी खूप वेळ त्या माणसाजवळ थांबलो होतो, बसलो होतो. बरं, आता वारीत ना वऱ्हाडाकडे, तर ते वऱ्हाड तू लक्ष्मणरावांचं बघितलं होतंस? माजलगावला असताना त्यांचा प्रयोग झाला होता, तेव्हा मी अगदी लहान होतो, माझ्या वडिलांनी ते कॉलेजला वऱ्हाडचा प्रयोग ठेवला होता. मधल्या काळामध्ये खूप मोठा गॅप पडला होता जेव्हा वऱ्हाडचे प्रयोग होत नव्हते, लक्ष्मणरावांनी थांबल्यानंतर तू करेपर्यंत. बऱ्याचशा मंडळींना वऱ्हाड नेमकं काय आहे ते माहिती नसेल, मला असं वाटतं की आधी एकदा तू वऱ्हाड काय आहे ते सांगशील आणि मग नंतर वऱ्हाडबद्दल बोलशील, तर लोकांनाही समजायला सोपं जाईल. वऱ्हाड निघाले लंडनला, हा रंगभूमीवरचा एक खूप महत्त्वाचा मोठा एकपात्री प्रयोग आहे, म्हणजे एकच माणूस एकच अभिनेता 52 पात्रं 2 तासामध्ये उभी करतो. स्टेजवर कुठल्याही प्रकारचं नेपथ्य नाही आहे, म्युझिक नाही आहे, लाईट्स नाही आहेत, नॉर्मल हॅलोजन लाईट्स लावून 3 स्टँड माईक असतात ते लावून ते वऱ्हाड सुरू होतं. आणि मराठी रंगभूमीची ही ताकद आहे असं मला वाटतं की आपल्याकडे लोककलेसारखा एक इतकं स्ट्रॉंग एक चांगला फॉर्म आहे की जिथे आपण म्हणतो की हे बघा 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 राजाचा महाल आला, हे बघा 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 ही काय झोपडपट्टी आली, ही झोपड, म्हणजे त्या शब्दांमधून वातावरण आणि स्थळं उभी राहतात. तर वऱ्हाडचा सुद्धा USP तोच आहे की नुसत्या वाक्य आणि शब्दांमधून स्थळं उभी राहतात. थोडक्यात कथानक असं आहे की मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात एक गर्भश्रीमंत शेतकरी आहे, त्याला काशीनाथ नावाचा मुलगा आहे जो अत्यंत हुशार आहे आणि तो पास होत होत लंडनला शिकायला जातो. तिथल्या एका जुडी नावाच्या मुलीवर त्याचं अफेअर होतं आणि तो हट्टाला पेटतो की नाही मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. आणि मग आपल्याकडच्या पद्धतीचा विवाह सोहळा, तिकडची मंडळी, मग बोला चाली, मग बबन्याचं मिस्टर जॉनला पत्र, बबन्या नॉन मॅट्रिक पास आहे तो इंग्लिशमध्ये पत्र लिहितो, मग जॉनराव बोला चाली, मिस्टर जॉन बोला चालीसाठी येतात, मग आपल्याकडची बोला चाली, मग हुंडा, मग हुंडा, मग ते डॉळी, मग तो खूप फॉरवर्ड, मग तो म्हणतो की नाही मी हुंडा काही देणार नाही, मग त्याच्यानंतर बसता, मग दोन्ही अंगानं लग्न करावं लागेल, मग हे सगळं, मग जेवण्याचा प्रसंग आहे. आणि मग पहिला अंक हा आपल्या भागातला आहे आणि सेकंड हाफमध्ये ते अख्खं वऱ्हाड लंडनला जायला निघतं. मग ह्या 15-20 बैलगाड्या लागलेल्या आहेत, बैलगाडीत वऱ्हाडी मंडळी बसलेत, नारळ फुटतो, तुतारी वाजते, मग बैलगाडीतून पांदीतून बैलगाडी निघते निघते लावणामधून जाते 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 ST स्टँडवर येते. ST स्टँडवर बसमध्ये वऱ्हाड बसतं, ते निघतं, ते उतरतं रेल्वे स्टेशनला, मग रेल्वेमध्ये अख्खं वऱ्हाड बसतं, ते निघतं, मग परत बसमध्ये, परत मुंबईच्या विमानतळावर, मग पहिल्यांदाच मुंबई बघत असतं अख्खं वऱ्हाड. आणि मग त्यातली वऱ्हाडी मंडळी, एवढी उच बिल्डिंग असते का, एवढी उच, सकाळी निघणार माणूस संध्याकाळीच खाली यायचं काम. मग तो बाबण्या समजावून सांगतो की
काय असतं, या बिल्डिंगांच्या खाली एक खोली असते आणि त्याला एक दरुजा असतो आणि तिथं अटकणी असतात असे भटकन. आपण त्या खोलीच्या मध्ये फटकन जायचं, दरुजा सटकन लावायचं आणि अटकन खटकन दाबायची की ती खोलीच्या खोलीच माणसांना घेऊन निघते का नाही. लिफिट म्हणते त्याला, लिफिट. इलेक्ट्रॉनिकमध्ये कम्प्युटर असतं त्याच्यात. आणि मग तिथनं विमानामध्ये वराड, मग विमानतळावरचा चकचकाट सगळा, मग बायकांचं एकमेकांना अगो उजवीकडं बघितलं आरसा, डावीकडं बघितलं आरसा, समधीकडं आरशे आरशे, इतकं लाजल्यावनी झालं बाई, भसकीने बाहेर आली. तिथलं त्यांचं मग विमान बघितल्यानंतर, मग वराडी लोकांनी विमान जे आहे ते खाल्लं बघितलंय ना, आकाशात एवढंच दिसतं ते. ते प्रत्यक्षात जेव्हा बघतात एवढं एक काय हे बंबाळ्याची बंबाळ आणि हे अख्खं निघतं तुकड्या तुकड्यात नाही जात, वरती तर एवढं सगळं दिसतं हे विमान. मग त्यांचे एकमेकींचे संवाद आणि मग लहान मुलं मग त्या विमानामध्ये लपछपी खेळत आहेत, काय 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 उड्या मारत आहेत, काय चालू आहे. मग त्यांचं एअर होस्टेस बघून मग ग्रामीण भागातली माणसं की जबरदस्त. मग टेक ऑफ घेतं विमान, मग तो अख्खा प्रवास. मग लंडनला उतरल्यानंतर मग काशीनाथची आई म्हणते की मग इथे त्यांना बजरंग बलीच्या देवळात त्यांना म्हणून घेऊन चाल लंडनला. मग तिचं एक वरमाय असणं, तिचं रुसणं, रुसवे फुगवे. मग लंडनला त्या हॉलमध्ये गेल्यानंतर तिथले मग त्या बाईचं म्हणणं की अहो हे कशाला ठेवले टेबलावर इथं, काटे चमचे सूर्यान मिर्यान जांब्यान लहान लहान त्रिशूळ ह्यानी काय मारामारी खेळायची काय. म्हणजे त्यांना ते इतके अनभिज्ञ आहेत की त्यांनी काही खायचं असतं हे त्यांना माहिती नाही. आणि अशा प्रकारे ते त्यांचं काशीनाथ चंजोडीचं लग्न लागतं आणि अख्खं वराड मग त्या दोघांना घेऊन पुन्हा परत, अशी ती गोष्ट. पण ही जी 52 कॅरेक्टर्स आहेत तर ती म्हणजे त्याच्यामध्ये आवाज वेगळे करायला लागतात, बोलण्याची पद्धत वेगळी करायला लागते, तू करतोस कसं हे सगळं? आवाज तर वेगवेगळे आहेच आहेत, त्याशिवाय कॅरेक्टर्स उभी नाही राहणार. म्हणजे समजा बाबण्याचा आवाज रमला कुठे ग कान्हा, नाही बाप्पा ऐका ना माझं, त्याचं काय बाप्पा त्याचं काय झालं, हा आवाज बाप्पाचा आवाज. ए धांधरे ठिकडी हा त्या काशीनाथला म्हणा या बाग तू वा गा तू गावामध्ये जा, काकाला सांग, मामाला सांग, नानाला सांग, दात्याला सांग, व्यंकटराव सांग, चक्रराव सांग, त्र्यंबकराव सांग, शिरपाचराव सांग, सुमंतराव सांग, श्यामराव सांग, रामराव सांग, त्यांना म्हणा ते माणसं लग्नाच्या बोलाचा लिसाडी आजच्या आजीत येणार आहेत, त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे जाऊ नका, शेतावर जाऊ नका, शेताच्या मांतावर जाऊ नका, दुकानामध्ये जाऊ नका, लग्नामध्ये जाऊ नका, वाट्यावर जाऊ नका. बाप्पाचा निरोप असेल तर जसे असतात तसे या म्हणावं, जेवत असाल तर हात धुवायला इकड्या, साजरा घातला असेल तर गुंडे इकडून जावा, तू होय पुढं मी मागून येतो, मी मागून येतो, तू होय पुढं अर्धा आणा दांध्र. सो तो असा त्याचा एक बेस आहे. ए बाबने ए अरे काय बाबण्याचा वरच्या पट्टीतला आवाज आहे. काशीनाथ तिकडनं शिकून आलेला असल्यामुळे त्याचं काय बाप्पा की इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू एक्सप्रेस, आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस, देअरफॉर आय फील लिटल बिट ऑकवर्ड, देअरफॉर आय फील लिटल बिट ऑकवर्ड. त्याचं इंग्लिश तसं आहे, मराठी बोलण्याचं त्याचा लहेजा वेगळा आहे. मिस्टर जॉन जेव्हा येतात तेव्हा त्यांचा आवाज वेगळा आहे. ते जेव्हा येतात तेव्हा hey baba tell me one thing, when I have enter in this village at the time I have seen right side that the village is completely green, the land belongs to whom, the land belongs to whom. मग तो ते इंग्लिश बबण्याचा कॉन्फिडन्स ते येईपर्यंत खूप असतो इंग्लिश. मग ते जेव्हा हे बोलतात the land belongs to whom, hey baba the land belongs to whom, तर तेव्हा बबून मग yes फास्ट इंग्लिश नो ना शेफरेट शेफरेट. म्हणजे प्रत्येकाच्या कॅरेक्टर्स प्रमाणे प्रत्येकाचा गावातल्या लोकांचा आवाज वेगळा आहे. नाही त्याचा काय माहितीये का बाप्पाचं कसं झालं माहितीये का, बाप्पाचं काय म्हणणं होतं, कोणतीही गोष्ट व्हायची असं तर तंबाखू काढा, ती गोष्ट जर दुसऱ्याला विचारायची असेल तर त्याला चुना लावा. प्रत्येक आवाज वेगळा, प्रत्येक कॅरेक्टर वेगळं. लहान लहान मुलं आहेत, मामी मला सांग आपण समजा हे इमानामध्ये बसलो होतं आणि हे इमान वरती गेल्यानंतर बतकन खाली पडलं तर. आणि ती जी गंमत आहे ती सगळी या एका शाल ह्याच्यावर सगळा अख्खा प्रयोग अवलंबून आहे. म्हणजे त्या प्रयोगाचं सगळं सेट म्हणजे सगळं नेपथ्य वेशभूषा वगैरे सगळं
सगळं म्हणजे ही शाल जेव्हा आहे तेव्हा हे पुरुषाचं कॅरेक्टर आहे आणि लोक 10-15 मिनिटांमध्ये समजतात की आता हे जेव्हा हे आहे ते बाब नाही जानराव जेव्हा येतात तेव्हा हे असं आहे. बाबने जेव्हा पत्र लिहितो तेव्हा ह्याचंच मग पत्र होतं, ह्या शालीचंच पत्र होतं, रमला कुठे ग का ना. आणि मग हे जे आहे हे खणाचं आहे जे महिलांचं आहे. महिला बायकांची कॅरेक्टर्स जेव्हा सुरू होतात म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा शाल माझ्या हातातनं पडायची अशी, कारण बऱ्याचदा असं होतं की समजा ही शाल अशी आहे आणि हे बायकांचं मी घेतलं समजा असं. अहो तुम्हाला सांगते माहिती आहे का हे जेव्हा घेतलं असं गेली का गेली काय गेली की. आता हे संपल्यानंतर मला निवेदनातनं पुढच्या कॅरेक्टरमध्ये जायचं आहे, तर परत मला ही शाल अशी करायची आणि प्रयोग व समोर चालू आहे आणि मी जर इथे बघितलं तर प्रेक्षकही इथे बघणार, सो मला त्यांना खाली बघू नाही द्यायचं आहे. आणि मग त्याच्यामुळे निवेदन करत असताना सुद्धा मला हे टेक्स्चर बघायला लागतं की हे कुठलं आहे, हे बाईचं आहे पुरुषाचं आहे. आणि ते करत असताना सुद्धा काही बायकांनी भाजी बिजी कुडली, स्वच्छ धुतली, कचकच कापली, चुलखंडावर टाकली, रटरट शिजायला लागली. अय बाबने तेवढ्या वेळामध्ये ती घडी झाली पाहिजे आणि ती घडी बरोबर अशी त्या ह्याला पडली पाहिजे. मग त्याची जी रिहर्सल आहे ती रिहर्सल मला खूप दिवस लागले मला ती रिहर्सल करायला. आता मी एक तुम्हाला प्रसंग करून दाखवतो महिलांचा हे आहे. चला जानराव आज चहाज येणार आहे त्याच्यामुळं अजिबात बोलू नका, वचवच करू नका, वटवट करू नका, नाही तर बायकांचं कसं आहे माहिती का, एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की बायका थांबतच नाही, तोंडामध्ये तीळ भिजत नाही. अशा बायकांना मला इतका राग येतो ना, उगा खड्याने खडा 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 हा ना वाटतो, अगं एकदा सुरू झाल्या ना की थांबतच नाही, बोलत्यात 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 काय बोलायचं असतं एवढं कुणाला माहिती, पण एकदा सुरू झालं की थांबायचं नाव नाही. अगं थोडा तरी श्वास घे, दम धर, काहीतरी थांब, अगं बोल, नुसतं बोल 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 बोलायचो, इतक्या बोलतात ना काय सांगू सर तुम्हाला, तोंडात तीळ भिजत नाही तो. मीच बोलायले का हो फार. चला मिस्टर जान आज चार्ज येणार आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे हात लावू नका, भरभर कामाला सुरुवात करा. कुमे कुमे इकडे इकडे काम म्हणली की पळतीस तू इकडे. आपले पोट्टे आहेत ना पोट्टे, त्या पोट्ट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढ मेल्यानं, फारच घाण राहतात का आपले पोट्टे. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुते तसे लेकडं जा. आज पोट्टे कलही केल्यासारखे दिसले पाहिजे. अगं नाही तर काय मला फरक येत आपल्या पोट्ट्यांचा, कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ घेऊ. सुशे तू हसू नको, तू पोट्ट्यांना खाऊ घाल पोट्टे म्हणले ना त्यांना आडव पाड त्यांच्या छताडावर बस आणि घास कोण मिळेल यांच्या. अगं नाही तर काय मला फार येत आपल्या पट्ट्यांचं, कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येते तो आईच्या कंबरड्याला लटकते आणि त्या पाहुण्याकडं बघून धुक धुक असं करते, म्हणजे पाहुण्याला वाटावं लेकर दुष्काळातले. त्याच्यामुळं त्यांना खाऊ घाला, त्यांच्या खिशामध्ये रुमाला द्या, दस्त वंस वंस ऐका ना वंस, मी काय म्हणायले वंस वंस वरती जा, पाहुण्याची खोली, माडीवरची खोली, आडगळीची खोली, ऐका वंस वंस वंस. पाहिलं ना कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तर 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 वंस नणंद गेली का ग काय गेली गेली. आजी बात काम करत नाही जेवण. कामच करत नाही, करतच नाही. तुम्ही फार असायला तुमच्या घरात सुद्धा समदुःखी आहेत बाई आपण समदुःखी. बोलता कोणाला आणि सांगता कोणाला, बोललं की फस.
राग. आता परवाचीच गोष्ट सांगते बरं का विजय सर, परवा मीन आमचे हे वट्ट्यावर मीन आमचे हे आमचे हे ग वट्ट्यावर गटका बरं गप्पा म्हणत बसलं होतं तर मी यांना म्हणलं अहो म्हणलं तुम्ही तुमच्या बहिणीला समजून का नाही सांगतो. एखादं वशर्ट बांड पडलेलं असलं विसरून ठेवावं, कपडा पडलेला असला घडी करून ठेवावी, काडी पडलेली असली उचलून ठेवा. मी आपलं हक्काचं माणूस म्हणून मी आमच्या ह्यांना सांगितलं. आपलं हक्काचं माणूस कोण आहे ग आपले हे आपलं हक्काचं माणूस म्हणून सांगितलं तर लगेच माझ्यावर ओरडले बोलले चहा बोलू नको चहा बोलू नको चहा बोलू नको इतका बोलले इतका बोलले बाई फार बोल आपलं नशीबच फुटका का जिथं हात घालायला जाऊ तिथं भोकं निघायला तरी मी माझ्या वडिलांना बरं का सर म्हणले होते बरं माझ्या वडिलांना म्हणले होते मला या घरात देऊ नका नाही ऐकलं माझ्या पाठीवर हात फिरू फिरू म्हणले बेटा मोठा घर मोठा घर मोठा घर बडा घर पोकळ वासन हवा जाते बस्सा बस्सा कसं आहे माहिती काही चांगलं झालं ना मोठेपणा स्वतःकडे घ्यायचं माझ्यामुळे झालं काही चांगलं झालं वारी चांगली झाली माझ्यामुळे झाली काही शेतामध्ये हरभरा टररून वर आला माझ्यामुळे वर आला जणू काही हिनच पाडलाय पाऊस आकाशामध्ये जाऊन ढग हलविले काही चांगलं झालं ना माझ्यामुळे झालं एवढंच काय सुलू वंशांना लेकरू झालं संदीपकडनं अजून वरळामधले आणि त्याचबरोबर वारीमधले बरेचसे किस्से आपल्याला जाणून घ्यायचे आहेत पण एक छोटासा ब्रेक घेतोय बघत रहा माझं कट्टा. Where is toilet? I got the loo. Hey, Baba. Bappa, त्याला जायचंय वाटतं. जानराव यू गो 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 टेक राईट टेक राईट राईट हा लेफ्ट नको परत दगड हाणाल ती जानराव आता गो एनी फेवर गो एनी व्हेवार गो एनी व्हेवार होल वावरी जावा. ब्रेक नंतर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अभिनेता संदीप पाठक आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. वराड निघाले लंडनला आणि आत्ताच नुकतीच झालेली वारी आहे. सगळ्याबद्दल आपण संदीपशी गप्पा मारतोय. तुमचं पाठांतर तर एकदमच उत्तम दिसतंय पण ही सगळं तयार करायची प्रोसेस काय होती म्हणजे आरशात बघून किंवा कॅरेक्टर समजून घेणं. वहिनी जे आहेत त्यांच्या मिसेज ज्या आहेत विजया मॅडम देशपांडे त्यांनी मला विचारल्यानंतर मला त्यांचंच जास्त हे वाटलं की त्यांना असं वाटतंय की हे वराड जे आहे किंवा ही कलाकृती जी आहे ती कुणीतरी नवीन पिढीने ती घ्यावी आणि ती नवीन पिढीपर्यंत पोचवावी म्हणून मी आधी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी आधी शांतपणे विचार केला की एकट्याला दोन तास मला करायचं आहे कारण ते तिकीट काढून लोक येणार आहेत. मी एक महिना फक्त वराड ऐकत होतो फक्त काही केलं नाही ती कॅसेट फक्त मी ऐकायचो अजिबात उभं राहिलो नाही मी आणि जेव्हा मी ते मुरवलं स्वतःमध्ये त्याचे शब्द असतील कारण ते स्वतः मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे इतकं छान त्यांनी लिहिलेलं आहे ना त्याचं त्याचा निवेदनाचा जो भाग आहे तो त्या निवेदनामध्ये शाल जी वापरायची आहे ती तर ते सगळं मी जवळपास 3 महिने रिहर्सल करत होतो आणि मी म्हटल्याप्रमाणे शालीबरोबर रिहर्सल जास्त मला कठीण गेली कारण ते सगळं तेवढ्या वेळामध्ये कम्प्लीट करायचं आहे. वेगवेगळी कॅरेक्टर्स एका कॅरेक्टरमधून दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जायचं आहे. तुम्ही जर बघाल प्रयोग तर 3 माईक आहेत आणि बोलाचालीच्या वेळेस खूप लोक आहेत स्टेजवर म्हणजे मी खूप लोक उभी करतो की बाबण्या उभं करतो बाप्पा उभं करतो मिस्टर जॉन उभे असतात गावातली लोकं असतात मध्ये चहा द्यायला एक जण येतो. ही सगळी कॅरेक्टर्स करताना मला खूप म्हणजे पहिला अंक मी जेव्हा रिहर्सल अजूनही मला आठवते जेव्हा मी केला होता तेव्हा मी असा हा खाली बसलो होतो आणि माझ्या बायकोला म्हणलं की कल्पना मला हे
शक्य नाही आहे यार, आत्ताच मी दमतोय. तर ती म्हणून नाही प्रॅक्टिस नाही होईल पण तू करू शकशील. तिने मला कॉन्फिडन्स दिला आणि मी रिहर्सल करत 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 ते नाटक स्वतःमध्ये मुरवून घेतलं. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य इंग्लिश काय की मी तिकडे शिकलेलो असल्यामुळे तो जो एक वेगळा आहे जॉय, तर ते मी ऐकून तसं प्रोनाऊन्सिएशन मला तेही थोडंसं अवघड गेलं. ग्रामीण तसं माझ्या हातातलं होतं पण मिस्टर जॉन जुडी ती कॅरेक्टर्स माझ्या हातातली नव्हती, ती हातामध्ये. आणि एकदा ते अख्खं कथानक एकदा मुरवलं तुम्ही अंगामध्ये की तुम्ही प्रेक्षकांना होल्ड करू शकता, ह्या मताचा मी आहे. कारण स्टोरी फार महत्त्वाची आहे की आपण आजी गोष्ट सांगते ह्या संस्कारातून आपण पुढे आलेलो आहोत, त्यामुळे गोष्ट खूप महत्त्वाची. प्रेक्षक जेव्हा येतो, पडदा उघडतो, सुरुवातीची 10-12-15 मिनटं माझी खूप स्लो असतात, एकही लाफ्टर नाही. पहिल्यांदा पूर्ण कथानक मी त्या नाटकाचं सांगतो, काय आहे, काय तुम्ही बघणार आहात. ते पूर्ण नाटकाचं कथानक सुरू झालं की मग बघण्याचं पत्र 15 मिनटाला येतं आणि तिथनं मग नाटक उभं राहत. रमला कुठे ग कान्हा माहिती नाला जा न्या ग कुठे ग काही पत्ता हा पोता कोही हा पोता काय पत्ता आहे जान डसली जान डसली कोणाला डसली कोणाला माहिती. मॅनेजिंग डायरेक्टर पुढं काय कार्लटन यो माणूस नक्कीच कार्लेच या पर्यास नाही आपल्याला काय कार्लटन तो कार्लटन पुढं काय डब्ल्यू सी कुठं राहतोय कोणाष्टो लंटॉन कंसात काय ओके नाही ओके काय अवघड पत्ता दिलाय दादा ना आपल्याकडं मारुतीच्या पारा जाऊन म्हणली की निघत आहे पत्र. रामला कुठे ग श्री जगदंबा प्रसन्न एज फादर ऑफ काशीनाथ ओ एफ का ओ डबल एफ एज फादर ओ डबल एफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज एज फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झालं ना बाप्पाला कळलं तर बाप्पा कॅटरन आणते ना वो हे कोणा लागतं रे बाप्पा. एज फादर ऑफ काशीनाथ शेड दॅट हिज अ बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड टू मॅरेजेस सो प्लीज शेंड गोत्र आता गोत्राला मी इंग्रजीमध्ये घातले गोत्र GOATRA ग्वातारा प्लीज शेंड ग्वातारा अँड नाड लेस ऑफ जुडी वहिनी आणि मग तो बाबल्या खाली कुंडलीचं चित्र काढतो त्याच्याकडे लिहितो प्लीज शेंड अबव and please come here for marriage discussion and settlement thank you ramala kuthe ga kanha mahi ini sa jala ja nyag kuthe ga tatla ते बबण्याची आणि त्यांची भेट जी होती ना म्हणजे बबण्या म्हणतो होल वावरी जावर वगैरे तर तेही फार मजेशीर आहे. हो 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 म्हणजे ते असं आहे की वेअर इज स्टॉल आहे त्याकडे लुळ हे बाबा जाऊन तो बाप्पा त्याला जायचं आहे वाटतं जानराव यू गो गो ना गो 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 स्ट्रेट हां गो गो हां हां गो हां जानराव बियॉन्ड दॅट भिताड डू आपल्या टॉयलेट बांधले नाही ना निर्मल ग्राम यावर न्यायची अजून. मिस्टर जॉन पळत आले हे बाबा गैरी वसर इन द बश गैरी वॉज देअर पार्वताबाईच असेल जानराव यू गो अगेन
आता बिंदास गो 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 टेक राईट टेक राईट राईट हा लेफ्ट नको परत दगुड हाणाल ती जान रहा आता गो एनी फेवार गो एनी फेवार गो एनी फेवार होल वावरे जावा चिमणराव देशपांडेंचं हा सगळा प्रयोग आहे मराठीचे ते अभ्यासक त्याच्यानंतर नाट्यशास्त्राचंही ते प्रमुख होते कुठे मनात किंतु परंतु होता की एवढं मोठं जे सात समुद्रापार जवळ जगात सगळीकडे प्रयोग झालेले आपण एका छोट्याशा खेडेगावातून आलो आहे हे शिवधनुष्य पेलेल का अशी कुठे मनात किंतु परंतु होता सुरुवातीला होता पण मी थोडासा जरा आत्म जरा स्ट्रॉंग आहे अशा बाबतीत की नाही मला ते एकदम मी करायला घेतलं समजा की नाही मग ते आर्यापार आता काही होईल आणि मी असं ठरवलं होतं सुरुवातीपासून की मला माझं वऱ्हाड उभं करायचं आहे कारण लक्ष्मणराव देशपांडेंनी ते इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं त्यांची मी 100% कॉपी करायला गेलो तर माझी फरफट होईल त्याच्यामुळे मला जी कॅरेक्टर्स भेटली आहेत मला जसे माझे काका जसे बोलतात ते कॅरेक्टर मला इथे आणता येईल का माझे मित्र मी माझ्या पद्धतीनं बबण्या उभा केलेला आहे त्यांचा चेहरा खूप गोल आणि गोड होता सरांचा चेहरा माझा खूप असा उभा चेहरा आहे खूप त्याच्यामुळे मी तितका 100% दिसत नाही पदर घेतल्यानंतर जेवढे सर छान ग्रेसफुल दिसायचे मग मी माझ्या पद्धतीनं काय कसं ते मोल्ड करू शकतो हे मी ठरवलं त्याचं प्रेशर तुम्ही म्हणाल तर ते नक्कीच होतं कारण एखादी कलाकृतीला पण हात लावायला जातो अनेक लोक इमोशनली अटॅच्ड असतात त्या कलाकृतीशी लोकांना हे नाटक तोंडपाठ आहे मी प्रयोग करतो ना तेव्हा ॲज फादर ऑफ काशीनाथ ॲज फादर ऑफ काशीनाथ ऑडियन्समधून येतो ओ एफ का ओ डबल एफ मला ते सुद्धा त्याच्यावर ओव्हरकम करायला लागतं की ते येण्याच्यात मला ते घ्यायला लागतं म्हणजे लहानपणी आठवत असेल तर माझ्या वयाची जी लोक आहेत आपल्याकडे दोन कॅसेट होते एक शोलेचे डायलॉग आणि दुसरे वऱ्हाड निघाल लंडनला जी कॅसेट त्याची पारायणं सगळ्यांनी केलेली आहेत त्याच्यामुळे ते प्रेशर होतंच पण ते प्रेशर किती घ्यायचं पण ते प्रेशर घेतलं तर मग मी प्रयोगच नाही करू शकणार त्यामुळे सुरुवातीला प्रेशर होतं या वऱ्हाडनी झोप उडवली होती माझी जसे पहिला प्रयोग जवळ येत होता पहिला प्रयोग औरंगाबादला केला त्यांच्या जन्मदिनी आणि सगळे त्यांचे नातेवाईक त्यांच्या मिसेस त्यांचे मित्रमंडळी त्यांचे सगळे प्राध्यापक वर्ग हा पहिल्या रांगेत बसलो तर मी प्रयोग करणार होतो थोडीशी झोप उडाली होती आणि दडपण नक्कीच होतं सुरुवातीचे काही प्रयोग संदीप तू वारीने समृद्ध झाला आहेस गेल्या वर्षभरात तू आणखी एक वेगळा प्रयोग केलास आणि वऱ्हाड निघाले लंडनच्या एकदम विरुद्ध ती भूमिका होती ती प्रवृत्ती होती सकाराम बाइंडर अख्खं मराठीत परिचित आहे सगळ्यांना तर तुझी जी जातकुळी आहे ती त्याच्या अधिक अगदी पलीकडची ती भूमिका होती त्याची तयारी कशी होती आणि मला वाटतं आजच्या पिढीला ही जी मुलं आहेत यांना तो सखाराम जर समजायचं असेल तर मला वाटतं तो पहिलं जे स्वागत आहे ते जर तू करून दाखवलंस किती भिन्न भूमिका गेल्या वर्षभरात तू करतोयस सखाराम बाइंडर हा दरवेळेस वेगळी बाई घेऊन येतो परित्यक्ता टाकलेली जी बाई आहे नवऱ्यानं टाकलेली बाई तो घरामध्ये घेऊन येतो आणि स्वतःच्या अधिकाराखाली तिला राबवतो आणि एकदा तिच्यातला इंटरेस्ट संपला की तिला पैसे देऊन तो परत घेऊन जातो पडदा उघडतो तेव्हा तो सातवी बाई घरामध्ये घेऊन त्याच्या आयुष्यातली सातवी बाई काय रे कारट्यांनो इथं कोण काय नागवणच दे का चला जा तिकडं नाही तर चड्ड्या पिवळ्या करून टाकेन एकाच्या अरे चले जा या बघून घ्या नीट घर आता या घरात राहायचं आहे तुम्हाला घर माझ्यासारखंच आहे मग तक्रार चालणार नाही नीट बघून घ्या हां पटत असेल तर टाका बोचकं खाली नाही तर तशाच बाहेर चला हा राजाचा महाल नव्हे हे सखाराम बाइंडरचं घर आहे सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही तो काय आहे ते वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला घरामागं विहीर आहे पायखाना लांब आहे उन्हाळ्यात विहीर आटते पाणी नदीवरनं आणावं लागतं नदी 6 मैलावर आहे पावसाळ्यात या भागात विंचू निघतात घराबाहेर कामाशिवाय गेलेलं खपत नाही आपल्याला घरी कुणी आलं वर मन करून बोलायचं नाही अनोळखी असला पदर तोंडावर घेऊन मोजकी बात करायची मी नसलो घरात नाही घ्यायचं कोणाला मी भंगड गांजेकस रंडीबाज दरिद्री कसंही असे नवे आहेच दारू पितो पण आपली कदर राहिली पाहिजे या घरात या घराचा मालक मी आहे अदब राखून काम चाललं पाहिजे
सगळं कबूल आहे का काही म्हणणं आहे? हां, म्हणणं असेल तर बाहेर व्हायचं. या घरात म्हणणं आपलं एकट्याचं चालतं, दुसऱ्यानं त्याप्रमाणे वागायचं का विचारायचं काम नाही. आणि हो, शेवटचं राहिलं, लग्नाच्या बायकोप्रमाणे राहावं लागेल. समजून घेणाऱ्याला यात काय ते आलं. करार मान्य असला तर चुलीशी जाऊन चहाला लागा, चुलीशी दूध पी दे. जा. मी मुक्ता बर्वे, हिमानी पाध्ये, जयन जठारनी ते बसवलं होतं. आम्ही पुण्यात शिकत असताना त्याचा प्रयोग केला होता, तेव्हा आमचं वय 22 वर्षाचं होतं. ते नाटक कळणे इतकी सुद्धा आमची मॅच्युरिटी नव्हती तेव्हा. आणि आम्ही असं ठरवलं की पुन्हा एकदा आपण, एक 17-18 वर्ष झाली आहेत आपल्याला ते नाटक करून, पुन्हा एकदा तो प्रयोग करूया, मोजके प्रयोग करूया. कारण आता सगळ्यांनाच त्यात आरखा, सगळं रिहर्सल्स तेवढ्या, आणि ते आम्ही सगळा तो घाट जमवून आणला, भेद जमवला सखार आमचा. आमची मैत्रीण ती ऑस्ट्रेलियामधून इथे आली, मुक्ताचं स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे आम्हाला तशा तारखा मिळाल्या, आणि आम्ही त्याचे 5 प्रयोग केले. आणि त्या आम्ही असं ठरवलं होतं की ते आपण प्रयोग करायचे, आणि त्यातून जमा होणारा जो निधी आहे तो बॅकस्टेज आर्टिस्ट, जे आम्हाला वर्षानुवर्ष ज्यांच्यामुळे आम्ही नाटक करतो, तर ती मदत नाही पण एक कर्तव्य म्हणून आपण त्यांना देऊया. आणि तो निधी आम्ही संस्थेतर्फे त्यांना तो दिला, आणि ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. मला वेगळा रोल करायला मिळाला, पण माझ्या वाट्याला विनोदी भूमिकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे कदाचित लोकांना असं वाटतं की हे मी केलेलं नाही आहे. पण 1000 नोटसारखी फिल्म असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, सखाराम असेल, त्यातनं मला ही संधी मिळाली. तर संदीपकडनं अजून वर्ध्यामधले आणि त्याचबरोबर वारीमधले बरेचसे किस्से आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेतोय, बघत रहा माझा कट्टा. कम्प्युटर नावाची कविता, एकच मला सुरुवातच पाठ आहे त्याची. अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय, अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय, आणि कम्प्युटरशी माझ्या माईचं देणं घेणं नाही. ब्रेक नंतर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अभिनेता संदीप पाठक आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. वराड निघाले लंडनला आणि आत्ताच नुकतीच झालेली वारी आहे, सगळ्याबद्दल आपण संदीपशी गप्पा मारतोय. रंगापतंगाची पण भूमिका तशीच होती, आणि नंतर पोस्टर गर्लमध्ये पण तुला पाहिलं, आणि एक बहुतेक कुठल्या तरी चॅनलमध्ये तू ते धृतराष्ट्राचे एक फार खतरनाक ते टोनी घालतो, ते काय होतं त्याचं जरा आवडेल ते ऐकायला. धृतराष्ट्र आहे ना, की तो संध्याकाळी इव्हेंट आहे, आणि काय करूया काय करूया काही सुचत नव्हतं की ते वर्क होईना होईना काय करूया. तर मला आठवलं की माझे काका आहेत जे परभणीला असतात, तर ते ज्या स्टाईलनी बोलतात ना, म्हणलं त्या धृतराष्ट्र जर त्यांच्या स्टाईलनी बोललं तर काय मजा येईल ना, असं म्हणून मी एक झलक जस्ट बसले बसले आम्ही रिहर्सल करताना करून दाखवली की मी या नगरीचा धृतराष्ट्र. तर त्यांची ती शैली आहे तशी बोलण्याची की, आणि परभणीकडचा तो लहेजा आहे की अरे बाबा तिकडे वासरू त्या गोठ्यामध्ये मरायलंय, त्याला पाणी घालाय ते मरील ते. त्यांचं जे हसणं आहे तर ते याला जोडलं मी असं केलं, आणि तो धृतराष्ट्र उभं केलं, आणि तो खूप लोकांना आवडतो त्या धृतराष्ट्र, आणि त्या हसण्यामुळे ते जास्त आहे की मग आई. तर संदीप, तू सयाजी शिंदेची सुद्धा खूप छान नक्कल करतो तो कार्यक्रम, त्याच्याशिवाय ते मला असं करायला लागतं सयाजी शिंदे म्हणजे. पण मला नकलांची खरंच मी म्हटल्याप्रमाणे खूप आवड आहे. बऱ्याच जणांच्या नकला आता ही ज्ञानदा आहे ना, ती ज्ञानदा चव्हाण जेव्हा होती तर ते ण जो आहे तो तिथे स्पष्ट यायचं ना की ण बाणातला यायचं, मी ज्ञानदा चव्हाण, तर ते ण खूप यायचं. आणि मिलिंद भागवत जे आहेत तर ते बातमी देताना असं वाटतं की संपलं आता आयुष्य.
घरामध्ये आपल्याला भीती वाटते की आता GST लागू झाला तर संपलं. आता मिलिंद भागवत सांगत असतील तर मला असं वाटतं माझ्या मुलाला मी बाई शिक्षण. आणि मिलिंद भागवत असं ते डोळे असे त्यांचे बारीक आणि ते परत त्यात अजून असे करतो. मी मिलिंद भागवत आणि आता एक महत्वाची बातमी येते ती GST आहे आणि ज्या प्रकारे कर प्रणाली आता लागू होणार आहे त्यामुळे तुमच्या खिशाला नक्कीच कातरी बसू. दिवाळी आली आहे, तुम्ही सगळे आनंदोत्सव साजरा करताय, परंतु फटाक्यांच्या किमती आता आणि तो पॉज जो आहे तो खूप किमती आता वाढणार आहे. किशोर कदमची फरमाईश. त्यांची गारवा खूप फेमस झाली होती. पाणी झरत चालले आज आभाळ फाटले, पाणी झरत चालले आज आभाळ फाटले, पावसाला पावसाने वर ढगत गाठले, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, ढगांमध्ये कुठून गारवा येतो. कम्प्युटर नावाची कविता एकच मला सुरुवातच पाठ आहे त्याची. अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय, अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय, अन कम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. संदीप, इथल्या बहुतेकांना बसता हा प्रकार माहिती नसेल. जो वराड निघाल लंडनमध्ये जो बसचा समजून सांगण्याचा प्रकार आहे ते जरा आम्हाला ऐकायला आवडेल. यु डोंट नो बसता, बसता यु डोंट नो, वंडरफुल. बसता मीन्स सिंपल, बसता मीन्स सी हेअर, बसता मीन्स क्लॉथ अपॉन क्लॉथ, क्लॉथ अपॉन क्लॉथ, क्लॉथ अपॉन क्लॉथ, क्लॉथ अपॉन क्लॉथ, लुगडं अपॉन लुगडं, लुगडं अपॉन लुगडं, लुगडं लुगडं, धोतर 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 धोतर, खन 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 ना 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 ना, बनाराशा 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 बनाराशा, अँड ऑल क्लॉथ वन बिग क्लॉथ असं खाली पसरलेलं, अँड दॅट लाईक अ बिग गाट अँड कॉल्ड बस्ता. खरंच खूप भारी अभिनेता आहेस आणि तुझी अभिनयाची कला अशीच फुलत राहो, खुलत राहो, आम्हालाही आनंद देत राहो. खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद कट्ट्यावर आल्याबद्दल आणि मला खूप हसवल्याबद्दल. मलाही खूप बरं वाटलं कारण मी बऱ्यापैकी रेग्युलर कट्टा बघत आलेलो आहे आणि मी असं म्हणायचो की मला इतकं चांगलं काम करायचं की मला कट्ट्यावर बोलवलं पाहिजे. आणि खरंच मला मनापासून आनंद होते कारण कट्ट्यावर याआधी जी मंडळी येऊन गेलेली आहेत ती कर्तृत्वानी किंवा वयानी अनुभवानी खूप मोठी आहेत माझ्यापेक्षा आणि तसं खरंच मी अजून तसा आत्ता धडपडतोय आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला सरांनी आणि तुम्ही टीमनी ही संधी दिली कट्ट्याची आणि वारीची सुद्धा, त्याबद्दल खूप खूप आभार. तर माझ्या मागे माझा म्हणायचं ते एक होतं की आता ते ABP माझाचा माईक होता ना, तर इथे ABP न्यूज, इकडे उर्दू किंवा इकडे ते ABP माझा, तर मी जेव्हा असं विचारायचो तेव्हा तो हसला. बरं मला सांगा वारकरी मामा, आता ही तुमची एवढी पाचवी सहावी वारी म्हणताय आणि तुम्ही पायामध्ये सुद्धा काही घातलेलं नाही, तिकडून गुरु ह्या तर मी हा तर तो पायात घातले घातलेलं नाही आणि तुम्हाला दगडं वृत्त आहेत म्हणजे काय विठ्ठलाला भेटण्यासाठी तो कारण ते ABP माझं आलेलं नसायचं, ABP न्यूज वगैरे असं परत मी थांबा. हा तेही मला वारीमध्ये पहिल्याच दिवशी ते सुचलं होतं, मला सगळे वारकरी होते आणि मी म्हणालो की तुम्ही फक्त माझ्या मागे माझा म्हणायचं आहे असं मी त्यांना म्हणालो. आता तुम्ही सुद्धा वारकरीच आहात असं समजा. विठोबा माझा, तुकोबा माझा, ज्ञानोबा माझा, ABP माझा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू. तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझं कट्ट्यावरती इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.